थैंक यू सो मच सर आणि मनीष पाडे. हॅलो. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय दोन संघांमध्ये आपण कडवी लढत. ग्रँड फिनालेचा सामना जर षटकार येतोय नायगाव फलंदाजाने जर षटकार या ठिकाणी लगावला तर मोहनदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आणि चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक अशा पद्धतीने हे पारितोषिक मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे अध्यक्ष जे स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट गंधर्व पाटील आमच्या साईड स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतात. वेलकम गंधर्व, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर सामन्याला सुरुवात होते दोन फलंदाज टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी. रुपेश कोळी तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसन अमर पाटील ते दोन फलंदाज. सचिन आमचे 12th man आहेत. वेलकम सचिन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल. विक्रोलियन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट. अभिमन्यू चषक 2019 ही शानदार डौलदार वजनदार असं आयोजन नियोजन आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये. ही कडवी लढत आपल्याला फायनल ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहतोय. तर आपण प्रत्येक दोन दोन ओव्हर नंतर आपण तीन तीन चिट्ट्या काढणार आहोत. तर यावेळेस आम्ही तीन चिट्ट्या काढतोय. ते म्हणजे बक्षीस असणार आहे ते म्हणजे फ्राईंग पॅन चं बक्षीस असणार आहे. तर आमचं आम्ही एक कुपन काढतोय फ्राईंग पॅन साठी. अमित पाटील तीन चिट्ट्या काढायच्या आहेत. एक चिट्टी असेल ती म्हणजे फ्राईंग पॅन साठी. बक्षिसानंतर कलेक्ट करायच्या फायनलच्या सामन्यानंतर. बक्षिस फायनलच्या सामन्यानंतर कलेक्ट करायची याची नोंद घ्यायची. 350 रुपये 350 क्रमांक 350 फ्राईंग क्रमांक आलेला 350. फक्त कुपन तयार ठेवायचं आणि बक्षीस समारंभाच्या नंतर तुमचं पारितोषिक घेऊन जायचं. त्यानंतर तर सामन्याला सुरुवात होते पहिल्या चेंडूवर. घड्याळासाठी 404 घड्याळ 404 घड्याळ 404. अजून एक चिट्टी आम्ही काढतोय शेवटची चिट्टी 404 घड्याळ आणि त्यानंतर 344 344 असणार आहे घड्याळ. घड्याळासाठी 344 क्रमांक आलेला आहे. तर लगेच यायचं फक्त चिट्टी घेऊन जायचे आणि बक्षीस समारंभानंतर तुमचा पारितोषिक घेऊन जायचं. ओव्हर टू यू प्रमोद शेडगे सर. तर मोहनदादा पाटील यांच्याकडून पारितोषिकांची समीर पाटील काका या ठिकाणी आपण पाहतोय आणि सर्व हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय. यस स्टार्ट ऑफ द मॅच रणजित केनी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. तर या ठिकाणी आपल्याला 6:19 पहिला चेंडू ऑन साईडला सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली जाते या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती बिनबाद एक अशी स्थिती आपण पाहू शकाल. ग्रँड फिनालेचा सामना दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. रंग तालीम दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल. विक्रोलियन्स विक्रोली जो नाव घेतल्यानंतर गणेश काकडे यांनी सुद्धा सांगितलं की अमोल म्हात्रे एक जबरदस्त प्लेअर आणि ज्यांनी प्रहार चषकामध्ये सांगितलं की खेळाडू व्यतिरिक्त मात्र तुमच्या शिक्षणाकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट असते ग्रामीण भागातील खेळाडूंना. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला हलक्याशा हाताने फक्त ग्लान्स पद्धतीने खेळला. यावेळेला ऑन साईडला अभिजित सुर्वे याला मात्र मान सन्मान दिला जातोय. अमर पाटील याला माहिती आहे एक दिग्गज गोलंदाज माझ्या समोर आहे आणि व्यवस्थित गोलंदाजी करताना कित्येक वेळा त्या गोलंदाजाला पाहिलं थोडंसं आपण मिस केलं तर नक्कीच यष्टनचा वेध घेतला जाईल किंवा प्लब मात्र लेग बिफोर विकेट सुद्धा मिळेल. तर दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा 6 विकेट सहित आतापर्यंत अव्वल स्थानावर पाहायला मिळतोय. अप्रतिम कोलवर चेंडू होता. रुपेश कोळी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि एक एक गुणवत्तेच्या पायऱ्या मात्र चढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट रुपेश कोळी आणि अमर पाटील याच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन नायगाव या संघाची 3 या धावसंख्येवर. अप्रतिम चांगलं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं परिपूर्ण श्रेय जाते ते अमितजी पाटील यांना. यावेळेला ऑन साईडला भरपूर मात्र हवेत होता चेंडू. यावेळेला आपण पाहिलं फलंदाज बाद होताना राजू याच्या हातामध्ये गुड कॅच सुमित डेकले होते आणि सुमित डेकले मात्र कोणतीही चुकी न करताना या ठिकाणी फलंदाजाला बाद करावं लागतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. एक दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेटमधला कलाकार ज्याला ओळखलं जातं बाहुबली या नावाने तो सुमित डेकले आपण पाहतोय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. थँक्यू. तर अजून एक खुशखबरी म्हणजे एक आनंदाचा धक्का देखील असू शकतोय.
619 क्रमांकाचं जे कूपन आहे ते सोन्याची अंगठी आहे 619, पण ते कूपन निघालं पाहिजे आमच्या लॉट मधून. ज्या प्रेक्षकांकडे असेल त्याला 50% आनंद झाला असेलच, पण ती चिठ्ठी या लॉट मधून निघाली पाहिजे. 619 619. तर धावसंख्या 3 या ठिकाणी नितीन पाटील दर्शवतात की 2 आहेत, जर कोणाला खोटं वाटत असेल तर. या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्ह मध्ये दाखवले जात आहेत. नितीन पाटील धन्यवाद, कारण एक ऑलरेडी मॅन ऑफ दुसरीसाठी मालिकावीरसाठी आपण पाहतोय जी एक सोन्याची अंगठी आहे आणि दुसरी आहे ती आपण पाहतो लकी जी अंगठी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने खेळला जातोय, चेंडू आला नाही त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातो. या ठिकाणी 50 धावा होत आहेत या टुर्नामेंट मध्ये. शंभू मात्र या ठिकाणी झेल टिपतोय आणि त्या ठिकाणी नक्कीच जो खेळाडू आहे खेळाडूला मात्र या ठिकाणी पारितोषिक नाही आहे, फक्त ओनली पब्लिक. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळला आहे आणि 50 धावा या टुर्नामेंट मध्ये ज्याच्या परिपूर्ण होत आहेत. अप्रतिम वेल अँड गुड बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावसंख्येवर. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली जाते. एकवीरा नायगाव या संघाची 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटकारासाठी आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक लगावलं गेलंय ते 500 रुपयांचा आणि चौकारासाठी 200 रुपयांचा. समीर पाटील अर्थातच काका हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तसेच मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून नेहमी प्रोत्साहित करण्यासाठी तयार असतात आणि कोणतीही मात्र मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण पाहिलंय. तर 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं झालं आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 3 चेंडूवर व्यवस्थित फक्त डिफेन्स दाखवला आणि चौथ्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर एक धाव. चला शेवटचा कॉल असणार आहे 350 404 आणि 344. हा क्रमांक कुठल्या प्रेक्षकाकडे असेल तर आमच्याकडे यायचा आहे, नाही तर हे तिकीट आम्ही तुमचं कॅन्सल करू शकतोय. ओरटी कॉमेंट्री बॉक्स. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक जर आपण पाहू शकाल, दुसरं षटक चला घाई करा जरा, कारण घड्याळ 6:25 झालेली आहेत. साहिल लभाटी गोलंदाजी मार्कवर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. एका साईडला रुपेश कोळी, एका साईडला आपण पाहतोय शैलेंद्र घोडेकर. अप्रतिम मॅग्निफिसंट प्लेयर, भरपूर वर्ष क्रिकेट सातत्याने खेळतोय. चला घाई करा जरा प्लीज, वेळ दौडू नका कारण 6:25 झालेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत मिलिंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या व्यासपीठावर त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. ओवर टू सर. चला घाई करायची जरा प्लीज. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल. चला घाई करायचे, चला गोलंदाजी करायचे, वेळ दौडू नका. तर षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी साहिल वाटी गोलंदाजी मार्कवर येताना विनायक भुईर इन होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना डावकुऱ्या हाताने आतापर्यंत 5 विकेट त्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये. अभिमन्यू चषक 2019 मध्ये कामेश पाटील धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. यावेळेला रुपेश कोळीचा एक क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. Magnificent timing, easily done at look at the distance. What a timing. Amit Patil ka hai aaye jan, Chandragavati aaye hoshan. Chandragavati aaye hoshan, Chandragavati aaye hoshan. 6 धावा रुपेश कोळी जबरदस्त या ठिकाणी मॅग्निफिसंट इनिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकवीरा नायगाव संघ जवळजवळ 16 या धावसंख्येवर पोहोचला जातोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिल बाटी याला पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहू शकाल आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल बाटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विनायक भोईर काहीतरी कानमंत्र देताना प्रत्येक चेंडूला मात्र आपण थोडंसं वेळ दौडू नका, ही नम्र निवेदन असेल तुमच्यासाठी, कारण आपल्याला ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी हळूहळू पसरताना आपण पाहतोय. बॅड लाईट या ठिकाणी थोडीशी पाहायला मिळते. चला घाई करा जरा. रुपेश कोळी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होताना इज ऑन फायर.
सुरेख फटकेबाजी करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज साहिल भाटी आपल्या गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला घाई करायची, पंचांनी ताकीद द्या कारण एक चेंडूसाठी 2 ते 3 मिनिटं लागत आहेत, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. 7 मिनिटे झालेली आहेत 7 चेंडूसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साहिल भाटी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला अभिजित सुर्वे याच्या हातामध्ये, चेंडू मात्र विसावला जातोय. गुड कॅच, फलंदाज बाद. तर चला लवकरात लवकर फलंदाज घाई करायची. जरा धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 16 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रुपेश कुळे या ठिकाणी बाद होतोय. अप्रतिम चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना विवेक कोळी नवीन फलंदाज छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची खेळी सातत्याने उभरत आलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता खरी गरज असेल ती संघाला आणि पाहायचं विवेक कोळी आतापर्यंत कोणत्या पद्धतीने मात्र ही करेल. तर एका साईडला शैलेंद्र गोडेकर याच्यावर परिपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असेल, पाहायचं जबाबदारी काय आहे हे मात्र दाखवून देतील हे दोन फलंदाज. कारण जगातील सर्वात चांगलं कोणतं टॉनिक असेल चांगलं तर ते जबाबदारीचं म्हणून ओळखलं जातं. शैलेंद्र गोडेकर आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 33 धावा या स्पर्धेमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साहिल भाटी षटकार आल्यानंतर स्वतःला परिवर्तन करतोय, स्वतःला प्रश्न विचारतोय, एक मी चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे, मला आता खरी गरज आहे ती संघाला. आणि संघाला खरी गरज असताना ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळून दिला गेला रुपेश कोळी, एक मोठा धक्का यावेळेला पाहिला न्याहाळला. हा चेंडू मात्र खूपच बाहेर आहे की काय, मात्र पंचांनी यस लगेच तिथे या ठिकाणी दर्शवला जातो. 1+1 अशा 2 धावा अजित म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशाल नाईक असे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. इन्व्हाइट पंच 2 धावा येतात आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फिकून झाले, आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला, व्हाईटचा इशारा आला, खूपच आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेश काकड पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र देत असताना तर एका साईडला शैलेश शैलेंद्र गोडेकर पाहायचंय, शैलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली असं खेळाडू आपण पाहतोय. उजव्या हाताने फलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी साहिल. पहिला ऑफ साईडला यावेळेला खोलवर चेंडू होता, गणेश काकड यांच्या जस्ट जवळून चेंडू राजू याच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतात आणि दुहेरी आणि धावसंख्या जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट, 1.3 ओव्हर्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना एकवीरा नायगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रोलियन्स विक्रोली प्रतिम सुरेख अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून यावेळेला आपण पाहतोय. सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विथ द टर्न प्रश्न विचारला होता परंतु शैलेंद्र याने मात्र नाकारला गेला आणि चेंडू फिकून झाले आतापर्यंत 4 आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा या फलकावर 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहिल भाटी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा गोलंदाज साहिल यावेळेला मात्र घुटना टेक तमाशा देख शॉट, व्हॉट अ टायमिंग. समालोचक विवेक राजदान यांच्या शब्दात हे मात्र स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. घुटना टेक तमाशा देख, व्हॉट अ टॅलेंट, मॅग्निफिसेंट शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. यावेळेला जबरदस्त एक करारा प्रहार फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट पाहायला मिळाला आणि जबरदस्त एक टॅलेंट टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अशा 4 गोष्टी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 26 धावा तब्बल. यावेळेला प्रश्न जरूर विचारला होता परंतु यावेळेला उत्तर आला आय एम ऑलवेज रेडी. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं न्याहाळलं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर फ्लाईट चेंडू होता आणि 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 26 धावा या ठिकाणी फलकावर पाहायला मिळतात. येणारे 2 षटक आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अमित जी पाटील
सागर भोईर आणि कुणाल पाटील, दीपेश पाटील, निखिल पाटील अँड कंपनी यांचा जो या ठिकाणी आमचा टर्न समाप्त होतोय. दोन षटक या ठिकाणी समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल खूप खूप ऋणी आणि खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि पुढच्या दोन षटकांसाठी या ठिकाणी येतील आमचे दिग्गज समालोचक संदीपजी गावण यांना मी विनंती करेन. आपण दोन षटकांसाठी यावं. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे. दोन षटक संपले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर जो धावा आपण बघतायत, चार षटकांचा सामना असतानाच जर धावफळक आपण बघितला तर दोन गडी बाद 26 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एकवीरा या नायगावच्या आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज होतो आहे विनायक भुईर, रणजी क्रिकेटपटू पालघरचं नाव ज्यांनी सता समुद्र पलीकडे घेऊन ठेवलाय असा खेळाडू. आता हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता, या चेंडूला पंच केला जातोय, चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि हा चेंडू येतो चार धावांकरता. चार धावा चौकार. आपण रिप्ले मध्ये कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन होतं, ऑफ स्टंप वर अगोदर शपळ झाला, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि ह्या चेंडूला लगेचच सुधारणा दाखवली, इम्प्रुव्हमेंट दाखवली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय चौकारांकरता. आता बॅटचं इनर एज लागलंय आणि चेंडू सरळ यष्टी रक्षक अभिजित सुर्वे याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धावसंख्या 30, दोन गडी बाद, 2.2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या आहे धावपळकावरती 30 धावा. मनीष 30 धावा, 3 गडी बाद झाले, 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर काय वाटतं तुला? उर्वरित जे 10 चेंडू आहेत त्या 10 चेंडूमध्ये 50 आसपास धावपळक जाईल फलंदाजी करणाऱ्या एकवीरा नायगाव संघाचा? नक्कीच आत्मविश्वास मात्र सातव्या आसमानावर पाहायला मिळतोय, कारण समोर एक दिग्गज संघ असताना देखील एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे एकवीरा नायगाव संघाकडून. कारण दोन षटकाचे फेकून दोन चेंडू झाले, म्हणजे 14 चेंडूचा खेळ झालाय आणि जवळपास 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच अशाच धावगतीने खेळले तर यावेळेस विक्रोलियन संघात समोर जवळपास 40 ते 50 धावा मात्र जमवू शकणार आहेत. चला सामना वेळ जास्त घालवायचा नाहीये, आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करायचं. येस नो डाऊट. आता सूर्यनारायण देव सुद्धा आपल्यापासून दूर निघून चाललाय, चार चेंडूला सामोरे जाऊन 8 धावांची खेळी करतोय शैलेंद्र घोडेकर आणि आता नवीन फलंदाज झालाय गणेश कोळी डाव डाव्या हाताचा एक चांगला खेळाडू. ऑफ स्टंपवर शफल झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय. झेल त्याने जर धरतीला दान दिला जातोय. सुमित ढेकले क्षेत्ररक्षक होता आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणजेच दोन धाव तुम्ही बघतायत. आवाज सुद्धा जोरदार केला सुमित ढेकले या फलंदाजाने. दोन धाव मिळतायत, दोन धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 32 वर. बघा कसं शॉर्ट सिलेक्शन होतं, अगोदर शफळ झाला होता, चांगलं व्हेरिएशन, चांगली फिरकी गोलंदाजाची. आणि गणेश कोळी याचा जर आपण विचार केला तर या टुर्नामेंट्समध्ये 15 चेंडूमध्ये 31 धावा त्यांनी बनवल्यात आणि एकाच सामन्यामध्ये त्या 31 धावा होत्या त्याच्या. विनंती असेल, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पहिला डाव सुरू आहे, पहिल्या डावात 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. टाइम इज मनी. विनायक याचा हा चेंडू ऑन साईडला खेळलाय, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित तो चेंडू येत नाही, एलिमिनेशन व्यवस्थित बनू शकला नाही फलंदाज. मिड ऑन मध्ये स्वतः गोलंदाज जातो, चेंडू उचलतोय तोपर्यंत फलंदाजाने खेळपट्टीवर एक धाव पूर्ण केली आणि या एका धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली ती 33 वर, 3-33. एक एक धाव फार मोलायचे आहे मनीष. यावेळेस पुन्हा एकदा विनायकचा विचार केला तर 7 धावा खर्च करून 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. तर मी विनायक विनंती करतोय की लगेचच गोलंदाज तयार राहायचा, कारण अजून तुमचा डाव अजून येणं शेष आहे. तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना प्रकाशाच्या वातावरणात म्हणजे सूर्यप्रकाशात आम्हाला सामना अनुभवून द्यायचा आहे, तर प्लीज आम्हाला वेळेत सहकार्य करायचंय. धावसंख्या झाल्या 3-3, 4-3, एक चांगली धावसंख्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा मेगा फायनलचा मुकाबला तुम्ही बघतायत अभिमन्यू चषक 2019 वर. आपलं नाव कोण कोरेल? विनायक भोईर याचा हा चेंडू चांगला डिफेन्स केलाय, या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जातोय. स्ट्राईक रोटेट केली, एक धाव पूर्ण केली, एका धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या 3-34 धावा, 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर एकवीरा नायगाव या संघाची. शैलेंद्र 6 चेंडूला सामोरे जातोय, 9 धावसंख्येवर खेळतोय. गणेश कोळी आल्या आल्या 2 चेंडूला सामोरे जातोय आणि 3 धावसंख्येवर खेळतोय. प्लीज वेळ भरपूर वाया जातो मित्रांनो. पुन्हा आता या षटकातील पुढील चेंडू गोलंदाजाचा
ओहो आत वाणारा चेंडू होता या फलंदाजा करता हा लेग ब्रेक चेंडू होता ऑफ ब्रेक चेंडू होता ना इथे हा फलंदाज फसतोय. तीन षटकांची समाप्ती, तीन षटकांच्या समाप्ती नंतर 11.33 च्या सरासरीने 34 धावा. प्रेक्षक कुठेच राहा, जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा अभिमन्यू चषक 2019. यावेळी तीन षटक समाप्तीनंतर 34 धावा आपल्या धावपळकर पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजेच रॉकी. यावेळेस रॉकीवर विश्वास दाखवला, म्हणजे स्लॉगवर षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र गणेश यांनी रॉकीवर सोपवलेली आहे. कारण यावेळेस एकविरा नायगाव संघाची धावसंख्या खूपच जास्त आहे, 34 म्हणजे जवळपास 11-12 सरासरीने खेळत आहेत. तर या शेवटच्या षटकात किती धावा येतात ते पाहणं आता आपल्याला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर रॉकी पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून यावेळेस मात्र आपले अवे फ्रॉम द बॉडी पॉइंटच्या क्षेत्ररक्षक कुठलाच चुकी करत नाही आणि झेलची चार बाद बाद होतो फलंदाज शायलो. थँक्यू. चला बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी आपल्या जागेवर थांबायचा विनंती करतोय. यावेळेस मात्र षटकाची सुरुवात, चौथ्या षटकाची सुरुवात एक चांगली होते. झेलची चरपात सुमित डगळ यावेळेस कुठलीच चुकी करत नाहीये आणि यावेळेस ब्रेक थ्रू मिळून देतोय तो म्हणजे विक्टोरियन्स विक्टोरिया संघाला. बघू शकता तुम्ही धावपळकावर धावा लागल्या तर 4-34 धावा एकविरा नायगाव या संघाच्या आणि फायनलचा मॅच होतोय, मेगा फायनलचा मॅच होतोय. 3.1 चेंडू मध्ये 34 धावा 4 गडी बाद. बघितलं आपण याआधी शैलेंद्र घोडेकर हा फलंदाज बाद झाला, 7 चेंडूला समोरे जाऊन त्यांनी 9 धावांची खेळी केली होती आपल्या संघाकरता. आणि इथे रॉकी याला यश मिळतंय, पहिल्याच चेंडूवर त्याला यश मिळतंय. विशाल कोळी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. सायकिनकडे फलंदाज आहे उजव्या हाताचा विशाल. या षटकातील पुढील चेंडू रॉकी याचा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडूला ऑन साइडला खेळला जातो, चेंडू जातो शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत फलंदाजाकडे संधी होती दुसरी धाव चोरण्याची आणि या संधीचं सोनं करत या दोन धाव त्याने पूर्ण केल्या आहेत. दोन धावांची धावसंख्या पोहोचली ती 4-36 धावा आणि अजूनही या इनिंग मधले 4 चेंडू शेष. मनीष 40 आसपास जरी धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्या तरी ते या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली मजबूती निर्माण करून देतील. सर्वात महत्वाचा मेगा फायनल सामना आहे. मेगा फायनल सामना कसा असायला हवा, शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचणार असायला हवा. कुठलाही संघ जिंकून एकविरा किंवा विक्रोळीस पण प्रेक्षकांचं मनोरंजन हे नक्की झालं पाहिजे. धावसंख्या झाली 36 धावा, थरार वाढेल दुसऱ्या डावामध्ये यात काही शंका नाही. शॉर्ट ऑफ लाईन, शॉर्ट ऑफ पूल केलंय, चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, फेकेपर्यंत दोन धाव फलंदाजाने पूर्ण केलाय. फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलताना दोन धावा खेळपट्टीवर पूर्ण होत आहेत. दोन धावण्याची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल झालाय, धावसंख्या पोहोचली ती 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 3.3 चेंडू मध्ये हा चांगला धावफळक अद्ययावत केलाय. सरासरीचा जर आपण विचार केला तर ती सरासरी सध्या 9 जास्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर तो 10.86 सरासरीने 43 होऊ शकतोय. पुढचा चेंडू बॅटचा वरचं एज लागतोय, चेंडू जातोय, तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत, दोन धावा ते सहजतेने पूर्ण करतायत. या दोन उपयुक्त धाव मिळतायत आणि धावसंख्या पोहोचली ती 40. आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. मनीष, दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर धावपळक व्यवस्थित होऊ शकतोय. नक्कीच, थेंबे थेंबे तळे साचे नेहमीच म्हटली जाते की मोठे फटके मारता येत नाही तर दोन दोनच्या सहाराने मात्र धावपळक पुढे नेण्याचं काम करतात. आणि यावेळेस शेवटचे दोन चेंडू असताना पाहायचं आहे मोठा फटका येतोय की नाही. धावसंख्या 40 धावा. करंट रन रेटचा जर विचार केला तर 10.91 सरासरीने येतोय. आणि प्लीज हरी अप, घाई करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे मित्रांनो. टाइम इज मनी, घड्याळाचा काटा कुणासाठी थांबत नाही मित्रांनो. यासाठी आपलं सहकार्य फार मोलाचं आहे. वेळा महत्व द्या, वेळ असेल तर आपण सर्व काही कमवू शकतोय. आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक या इनिंग मधले. शॉर्ट ऑफ लेंथ, या चेंडूला पूल केलाय, चेंडू हवेमध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अलन दौडती कोणतीच चूक करत नाही आणि तो चांगला झेल टिपतोय. विशाल कोळी इज गॉन, कम ऑन डीज ए. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. अभिमन्यू चषक 2019 मध्ये बघा कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन होतं. विशाल कोळी याचं तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकतात, ऑफ स्टंप वर तो शफल झालाय, फोर्स तो व्यवस्थित करू शकला नाही.
शॉर्ट ऑफ लाइन चेंडू होता, पुल करण्याच्या इराद्याने खेळला होता, मात्र सरळ क्षेत्ररक्षक एलन याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. धाव संख्या 40, 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. या इनिंग मधला शेवटचा चेंडू कट केला जातो या चेंडूला, चेंडू जातोय गली क्षेत्रात. एकदा पूर्ण केली, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा होईल काय? आता तो होत नाही. पहिल्यांदा धावाच्या स्वरूपात बाद झालाय आणि पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 10.25 सरासरीने 41 धावा धाव फळकावर लागल्या झाल्या जात आहेत आणि 10.50 सरासरीने 42 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या डावात ते विक्रोळी विक्रोलेन्स या संघासमोर. आपण सध्या पहिल्या डावाची जी हाफ समरी आहे त्या हाफ समरीकडे सुद्धा नजर टाकूया. कशा पद्धतीने हा खेळ झालाय पहिल्या या 4 षटकांमध्ये. तुम्ही क्रिकेटची संपूर्ण स्पर्धा TCP लाईव्ह द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून बघताय. हाफ समरीचा जर विचार केला तर रुपेश कोळी यांनी डावाची सुरुवात केली, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्यात. शैलेंद्र घोडेकर यांनी 6 चेंडूला सामोरे जाऊन 9 धावा बनवल्यात. विशाल कोळी यांनी 4 चेंडूला सामोरे जाऊन 6 धावा बनवल्यात. गणेश कोळी यांनी 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. गोलंदाजीचा जर विचार केला तर रॉकी याचं सफल षटक बघितलं आपण. एक षटक टाकले, 7 धावा देऊन 2 गडी बाद केल्यात. विनायक भोईर रणजीपट्टू ज्यांनी एका षटकामध्ये 8 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. पहिल्या डावाची समाप्ती, 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष, याचा पाठला कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय पहिल्या 2 षटकांकरता मनीष पाटील यांना. ओव्हर टू यू मनीष. चला मी विनंती करतोय लगेच शतक शोधून घ्यायचा. तुमच्याकडे फारसा वेळ नाही, जवळपास 20 मिनिटाच्या आतमध्ये जवळपास मला हा सामना संपवायचा आहे. आपण खूपच चांगलं थेट प्रक्षेपण TCP लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतोय. एका बाजूला आपण सन्मान सुद्धा करणार आहोत मनीष. या पावळ्या वेळामध्ये आम्ही सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय आत्माराम लाडकोजी भोईर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. सन्मान करण्याकरता मी या स्पर्धेचे आयोजक संयोजक आदरणीय अमित दादा पाटील यांना विनंती करतो. यांचे शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आत्माराम लाडकोजी भोईर टेनिस विश्वातील आणखीन एक दिग्गज खेळाडू, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर मैदान गाजवलेत. चला तसे तसे जगून घ्या. एक विरा नायगाव प्लीज, प्लीज फास्ट. एक विरा नायगाव प्लीज फास्ट. आणि यावेळेस नक्कीच पहिल्या 2 षटकांसाठी मला समालोचन संधी दिली संदीप गावडनी, त्या सरांनी त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पुढील 3रा आणि 4था षटकाचं समालोचन करतील ठाणे जिल्ह्यातला एक मोठा आवाज शहजाद शेख हिंदीच्या माध्यमातून 3रा आणि 4था षटकामध्ये समालोचन करणार आहेत. म्हणजे नक्कीच एकंदरीत यावेळेस सर्व समालोचकांनी चांगलं कार्य केलेलं आहे गेल्या 3 दिवसापासून, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. अगदी बरोबर. पहिला चेंडू पडण्याआधी आम्ही तुमच्यापर्यंत येऊ मनीष. इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा एक सन्मान आम्ही करतोय. बघतायत आदरणीय सन्मानी केदारनाथ पाटील साहेब सुद्धा या केदारनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. केदारनाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सन्माननीय अमित पाटील हे त्यांचा सन्मान करतायत. सामना सुद्धा आता लवकरात लवकर सुरू होईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स प्लीज फास्ट. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांकडून वेळोवेळी वारंवार सूचना येते, अदरवाईज तुम्हाला या अंतिम सामन्याला देखील पेनलाइज करू शकतोय आम्ही. तर विनंती करतोय आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. आदरणीय सन्माननीय मुकुंद गावंड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते मानाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. हे सन्मान होत आहेत. पुन्हा मनीष 42 धाव संघाचा पाटला कसा होतोय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता येत आहेत. स्ट्राईकवर आपण पाहू शकतोय आपण जो परवाच्या दिवसाचा हिरो होता तो म्हणजे विशाल धागावकर आणि नॉन स्ट्राईकला असणार एक बाहुबली फलंदाज सुमित डेकले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शैलेंद्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतोय. तर यावेळेस पहिला चेंडू पडतोय तो म्हणजेच शैलूचा. स्ट्राईकवर असेल 12. यावेळेस लोअर फुलर चेंडूला सरळ रेषेत खेळून काढला चेंडू जातो तो म्हणजे लॉंगॉनच्या क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली सुरुवात, मात्र आपल्याला पाहायला मिळते सहावत सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच विक्रोलियन्स या संघाची. कारण ओके 41 धावांचा पाठलाग करताना आणि यावेळेस DJ वाजणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. आपण 4 षटकांचा सामना प्रेक्षकांचं सुंदर असं मनोरंजन आपण करणार आहोत आणि यावेळेस एक चांगला सामना नक्कीच होणार आहे ही आम्ही अपेक्षा जाणवतो. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला पाहिजे. तर आपण पाहू शकतो पूर्ण स्टँड्स मध्ये अवश्य सर्व प्रेक्षकांना पाहतो. मी विनंती करतोय आपण सामन्याचं मोमेंट धरून ठेवायचं आहे, सामना वेगाने पुढे सरकून ठेवायचा. मी विनंती करतो गोलंदाजाला. यावेळेस शैलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, सगळ्या झालंय 1. यावेळेस मात्र मोठा प्रहार केला, ऑन द राईट खेळला गेलेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक मोठा भारदस्त षटकार. नक्कीच आपण पाहू शकतोय
डावखुरा फलंदाज बाहुबली का म्हणतो मला या साता समुद्रापार मला खेळण्याची संधी देखील प्राप्त झाली. ओव्हर पिच चेंड होता, ताकद पाहिली, फुटवर्क पाहिला आणि यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रात एक मोठा प्रहार केलाय आणि चेंडूला सीमा रक्षेच्या बाहेर केलाय आणि यावेळेस सुमित ढेकले ब्रँडेड षटकार तुम्ही पाहिलं. धावसंख्या 7. पुन्हा एकदा फलोर लाईनचा चेंड होता, फलोत्र मध्ये गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण यावेळेस मात्र फेकी खूपच चुकीची आपल्याला पाहायला मिळाले. धर्मनच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण करतो, स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 8 धावा. सुरुवात मात्र यावेळेस विक्रोळी संघ अधिराज्य गाजवतो या पहिल्या 3 चेंडूमध्ये. आदरणीय सन्मानित शशिकांत पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि मी विनंती करतो दीपेश पाटील यांना त्यांचे शुभ हस्ते सन्मान होतोय. शशिकांतजी आम्ही आपला सन्मान करतोय. अभिमन्यू स्पोर्ट्स अजूचंद्र आयोजित अभिमन्यू चषक 2021 मध्ये आम्ही आपलं याआधी शब्दसुमनाने स्वागत केलं होतं आणि आता सन्मान चिन्ह आणि मानाची शाल देऊन आम्ही स्वागत करतोय. ओटीव्ही मनीष शैल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर चेंडू होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा इराद्याने मात्र चेंडूला पॉईंटच्या दिशेने कट केला होता. यावेळेस क्षेत्ररक्षण सुटते आणि त्याचा फायदा मात्र उचलतात विक्रोळी संघ. 2 धावा वाढतात, एक चांगलीच फलंदाजी आणि चांगली एक काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळतो विक्रोळी या संघाकडून. षटकाराच्या माध्यमातून धावा खेचतोय तो म्हणजेच सुमित आणि एकरी दुहेरीने धावा जमवतोय तो म्हणजेच बाळा. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे विक्रोळी संघाकडून. धावसंख्या दुहेरी आकडा घटते, ज्या धावगती खेळण्याची गरज होती ती गरज भागवत आहेत दोन्ही फलंदाज विक्रोळी संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव 10. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवर आपण पाहू शकतोय शैलू तयार झालाय, थोडासा महागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा खोलवटा पहिला चेंडू होता, हलक्याशा मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फ्लिक केला, चेंडूला वळवलं ते म्हणजे शॉर्ट मिडविकेट क्षेत्रात स्ट्राईक रोटेट करतोय. एक चांगलं कार्य बाळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बाळा खेळतोय वैयक्तिक 4 धावांवर आणि सुमित ढेकळे खेळतो एक षटकाराच्या मदतीने 7 धावांवर. 2 चेंडूचा सामना केला आणि 7 धावा आपल्या संघासाठी जमवलेले आहेत. शैली थोडासा पहिल्या षटकामध्ये महागडा ठरतोय, अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 31 धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच एकवीरा नायगाव या संघाला. तर आम्ही घाई करायची विनंती करतोय, दोन्ही संघांना विनंती करतोय वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करायचं. आपण पाहू शकतो स्ट्राईक वर असणारा फलंदाज एक मोठा दुप्पाड शरीर यष्टीचा फलंदाज सुमित ढेकले शेवटचा चेंडूचा सामना करणाऱ्या शैलूच्या. धावसंख्या झाले 10 धाव 11 धावा. पुलरलेचा चेंडू होता, मोठा समाधान घेऊ शकला असते पण यावेळेस मात्र क्षेत्र शकला चकून मात्र चेंडू मागे जातो आणि यावेळेस मात्र ही चूक ठरू शकणार आहे, ही घोडचूक ठरू शकणार आहे एकवीरा नायगाव संघासाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पहिल्या षटकाचा अंत मात्र चौकारा होतोय. धावसंख्या झाले 15 धावा बिनबाद एका षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बिनबाद 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर, टार्गेट आहे 42 धावसंख्येचं. पुन्हा आम्ही अतिथी कक्षाच्या दिशेने वळतोय. आदरणीय सन्मान्य महेंद्र पाटील साहेबांचा मी सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेले कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. वेळ व्हायचा होतो मित्रांनो, गाई करा प्लीज, गाई करा, फील्ड प्लेसमेंट लगेचच लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावा. कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्मान्य महेंद्र पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बघू शकता त्यांना मानाची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. ओटीव्ही मनीष चला लगेच घाई करायची मी विनंती करतो. अजूनही 3 षटक फेकण्याची शिल्लक आहे, खूपच चांगला सामना होणार आहे वाद नाही आहे कारण अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 27 धावांची गरज. अजूनही 9 आस्किंग रेट आहे, सामना कोणीही कुठलाही संघ जिंकू शकतोय. तर 4 विकेट घेतले ते म्हणजे कपिल पाटील. नक्कीच यावेळेस स्पर्धा सुरू आहे ती म्हणजे मालिकावीर कोण होणार या स्पर्धेचा, कारण मालिकेवरचा पुरस्कार आहे तो म्हणजे एक सोन्याची अंगठी. तर नक्कीच यावेळेस या आजच्या दिवसामध्ये या शेवटच्या सत्रामध्ये जो खेळाडू चांगला खेळ दाखवेल त्यालाच मात्र सोन्याची अंगठी प्राप्त होणार आहे. चला विनंती करतो, घाई करा विनंती करतोय. कपिल पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज झाला, स्ट्राईक वर आहे तो म्हणजे बाळा, नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे म्हणजे सुमित. सुमित खेळतो वैयक्तिक 11 धावांवर आणि विशाल खेळतो म्हणजेच बाळा 4 धावांवर. गोलंदाजी मार्गवर कपिल आता मात्र 18 चेंडूवर 27 धावांची गरज असताना पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय तो म्हणजेच कपिल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा मिसटाईम होतोय. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षकाचा चेंडू वाढवेपर्यंत मात्र एक धाव आत आसानीसे कंप्लीट करतायत, यशस्वीरित्या कंप्लीट करतायत आणि यावेळेस स्ट्राईक वर आपण पाहू शकतो फलंदाज सुमित. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. खूपच चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं विक्रोळी संघाकडून. अजून जिंकण्यासाठी आता 17 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज असणार आहे. 17 चेंडू 26 धावा विक्रोळी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. प्रथम फलंदाजी करताना मात्र 41 धावा जमवल्या होत्या त्या म्हणजेच एकवीरा नायगाव संघाने आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलं होतं ते म्हणजेच विक्रोळी संघासाठी. त्या टार्गेटचा पाठलाग करताना विक्रोळी संघ पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवर. चला घाई करायचे मी विनंती करतोय, तुमची फील्ड प्लेसमेंट तयार ठेवायचे जेणेकरून आमचा वेळेबद्दल सहकार्य होणार आहे. ते यावेळेस कपिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी टाकण्यासाठी स्ट्राईकवर असणारा सुमित. चला एकवीरा नायगाव वेळ आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करायचंय.
कपिल पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, तर या वेळेस क्षेत्ररक्षक खूपच चांगलं क्षेत्ररक्षक करते. शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मोठा प्रहार करताना थोडासा मिसटाईम होतोय, थोडासा जमिनीच्या समांतर चेंडू राहतोय आणि यावेळेस मात्र एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा घटते, ती म्हणजेच 17 हा आकडा घटते. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असणार आहे. खूपच चांगला मेगा पहिला सामना आपण पाहू शकतो. स्टेशनच्या वर देखील आपण प्रेक्षकांची गर्दी रेलचेल पाहू शकतो. हा सामना पाहण्यासाठी खूपच चांगलं आयोजन, तितकं चांगलं नियोजन अभिमन्यू चषक 2019 आपल्याला अनुभवला. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हरच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय तो म्हणजेच कपिल. पुन्हा एकदा प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरावर गोल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, पण अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक वळणाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कपिलची. आणि हाच मात्र कमबॅक करतोय तो म्हणजेच एकवीर नायगाव. आपण पाहू शकतोय खूपच चांगली गोलंदाजी रिप्लेच्या माध्यमातून. बाळा हा स्ट्राईकवर होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पण यावेळेस प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फसतोय. ओहो हो, यावेळेस मात्र कपिल चुकी करतोय, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच करतोय आणि यावेळेस मात्र पंच अवांतरच्या माध्यमातून एक धाव जोडण्याचा इशारा करतात आणि एका धावाची वाढ होते. 18 धावा धावपळीवर पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची असणार आहे, एक एक विकेट महत्वाची असणार आहे, एक एक चौकार महत्वाचा असणार आहे, एक एक षटकार महत्वाचा असणार आहे. या मेगा पहिल्या सामन्यामध्ये कुठला खेळाडू अधिराज्य गाजवतो ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. यावेळेस स्ट्राईकवर असणार तो म्हणजेच बाळा. चला टाइमपास करू नका, विनंती करतोय, कारण वेळ वाया गेला तर नक्कीच या अंतिम सामन्याची रंगत निघून जाणार आहे. तर प्लीज वेळेबद्दल आपला सहकार्य करायचं. पुन्हा एकदा कपिल स्ट्राइक आउट करण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी मात्र चेंडूला टॅप केले ते म्हणजे शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धावावर समाधान व्यक्त करताय, कारण धावचितचा धोका पत्करत नाहीये. कारण एक विकेट जरी गेला, एक ब्रेक थ्रू जरी एकवीर नायगाव संघाने मिळवला तर विक्रोळी संघाचं टेन्शन मात्र वाढणार आहे. एका धावाची वाढ होऊन धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपळीवर पाहायला मिळतात, म्हणजेच 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. खूपच चांगला सामना, नेल बॅटिंग सामना, एक सेन्सिबल सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आम्हाला अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकतो कपिल लेफ्ट आर्म ओव्हरचा सामना घेऊन सुमितसाठी. यावेळेस चौदा चेंडूला मात्र हुक केला, चेंडूला वळवलं ते म्हणजे डीप बॅकवर स्क्वेअर लेग सीमा राजाच्या बाहेर काढलं आणि नो चान्स फॉर द फिल्डर, अप्रतिम चौकार. चला लगेच सामना चालू ठेवायचा आहे, विनंती करतो. नवीन चेंडू आम्ही पाठवून दिलेला, 4 धावांची वाढ झाली, धावसंख्या झाली ती म्हणजे 23 आणि यावेळेस मात्र सुमित आपला ब्रँड दाखवतोय आणि एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी जवळपास 16 धावा जमवतोय. एक महत्वपूर्ण आयकन प्लेअर कोण असतं, आयकन प्लेअरची गरज संघाला का लागते, ती गरज पूर्णपणे भागवतोय आणि आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय तो म्हणजे सुमित. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय, फक्त 5 चेंडूचा सामना केलाय. तसेच विशाल खेळतोय, एक सुरेख साथ देतोय, 6 चेंडू सामना करत 6 धावांवर खेळतोय विशाल. आता मात्र जिंकण्यासाठी 13 चेंडू 19 धावांची गरज असताना खूपच चांगला सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. मी विनंती करतो वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण खूप सारे प्रेक्षक मात्र आपल्या या मेगा पहिल्याचा आनंद उचलण्यासाठी इकडे दाखल झालेत आणि त्यांना देखील मोमेंटम पाहिजे, त्यांना देखील विकेट्स पाहिजे, त्यांना देखील षटकार पाहिजे, त्यांना पाहिजे चौकार पाहिजेत. तर प्लीज त्यांना जे पाहिजे तुम्ही द्या, फक्त वेळ वाया घालू नका. चला शेवटचा चेंडू असणार आहे, दुसऱ्या षटकाला धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकतो तर म्हणजे कपिल मॅच बॉल पुन्हा एकदा आलेला आहे. तर लगेच यावेळेस शेवटचा चेंडू लगेच हाताळायचा आहे. मी विनंती करतोय लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर यानंतरचा षटक घेऊन येणार आहे ते म्हणजेच मुंबऱ्याचा एक बुलंद आवाज हिंदी भाषेतून शहजाद शेख. पुढचे तिसरा आणि चौथा षटकाचं समालोचन करण्यासाठी ते येणार आहेत आणि पूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. यावेळेस शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला कपिल. यावेळेस शॉर्टमन चेंडू होता, मिस टाइम होतोय की नाही पाहायचा चेंडू. वाईड लॉंगॉनच्या सीमारेषेच्या बाहेर जातो आणि सुमित डके ब्रँडेड षटकार येतो 6 धावा. आणि आता मात्र सामना विजयाच्या दिशेने समीप जाऊन पोहोचलेला असं वाटतंय, कारण धावा झाला ते म्हणजे 29. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 धावांची गरज असणारा तर लगेच सामना सुरू ठेवायचा आणि यापुढील 2 षटकासाठी समालोचन करणार आहे. तर मुंबऱ्याचा एक बुलंद आवाज हिंदी भाषेतून आदरणीय सन्मान्य शहजाद शेख. फिल्डिंग क्षेत्ररक्षण लगेचच लावा प्लीज. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 13 धावा. ओवर टू यू शहजाद शेख. थँक यू सो मच संदीप गावनजी, उसी तरीके से मनीष पाटिल आपका भी बहुत बहुत धन्यवाद. अंतिम और आखिरी 2 ओवर के लिए मुझे आमंत्रित जरूर किया आप लोगों ने, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. चलते हैं मैच की स्थिति इस वक्त देख सकते हैं, 12 गेंदे 13 रन, सुमित ऑन फायर, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन सुमित डेगले के माध्यम से जरूर देखने मिलता हुआ. बेहतरीन खिलाड़ी हैं इंडिया में भी, तो इन्होंने अपने नाम की छाप जरूर छोड़ी है, लेकिन विदेशों में भी जाकर इन्होंने बहुत ही बढ़िया क्रिकेट जरूर
खेलते हुए नजर आए हैं और बिल्कुल बहुत से खिलाड़ियों के आइकॉन माने जाते हैं सुमित डेगले और इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में नजर आते हुए सुमित, जिस तरीके से हाल ही में हम देखेंगे 10 PL दुबई प्रीमियर लीग होती है जो, प्लीज बी फास्ट गाइस, समय ज्यादा वेस्ट ना करें, इसके बाद प्राइस डिस्ट्रीब्यूशन भी हमें करना है और हम नहीं चाहते कि आपके फोटोज अंधेरे में आए, बिल्कुल लाइक्स कम मिलेंगे, इसलिए थोड़ा ताबड़तोप मैच की शुरुआत करें। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, सम्मानजनक स्ट्रोक खेला, एक रन आसानी के साथ यहां पर पूरा किया गया, एक रन से ज्यादा कुछ नहीं। मैच की स्थिति इस वक्त थोड़ी सी फेर बदल करती हुई, 11 गेंदें शेष हैं, जीत के लिए 12 रनों की जरूरत है। जिस तरीके से हम चर्चा कर रहे थे कि 10 PL सूत्रों के अनुसार ऐसा मालूम पड़ा है कि आने वाले वक्त में जो दुबई प्रीमियर लीग यानी 10 PL के नाम से खेलाई जाती थी वो शायद DY पाटिल में इस साल में खेलाई जाने वाली है। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज सज्ज होते हुए, विनीत अपने बॉलिंग मार्क पर, सुमित बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद जाती हुई इस वक्त वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, 2 रनों का डिमांड है और ये डिमांड दोनों ही बल्लेबाजों ने जरूर जरूर इस वक्त पूरा किया है। इस 2 रन के साथ मैच की स्थिति इस वक्त हम देख सकते हैं 10 गेंदों में 10 रन की जरूरत। सुमित जिस खिलाड़ी की हम चर्चा कर रहे थे, विस्फोटक बल्लेबाज है, लंबे हिट लगाने में माहिर है और इनका इतिहास जरूर हम आप तक के पहुंचाएंगे। इस बार फुल टॉस गेंद थी, करारा प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार करने की कोशिश की, गेंद जाती हुई इस वक्त बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, दौड़कर 2 रन जरूर पूरे किए। सुमित की हम जिस तरीके से बात कर रहे थे, इन्हें बहुबली क्यों कहा जाता है, इन्हें बहुबली इसलिए कहा जाता है, ये 1.5 ग्राउंड पार 6 लगाने की क्षमता रखते हैं, 1.5 ग्राउंड पार ये बड़े हिट लगाते हैं, इसलिए इन्हें बहुबली कहा जाता है। रनों की रन संख्या पर नजर डाले तो 26 रन पर इस वक्त निजी 26 रनों पर खेलते हुए। इस बार स्कूप करने की चाहत जताई थी, रेंज में गेंद नहीं आई, गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में, वापसी करने के संकेत जरूर दिए हैं इस वक्त विनीत ने। 8 गेंदें 8 रन, क्या होगा मैच की स्थिति, क्या होगी, कौन बनेगा चैंपियन, किसे मिलेगी 1,19,000 रुपए की इनामी राशि, कौन इस अनमान शान की ट्रॉफी को ले जाएगा। इस बार गेंदबाज पे बड़ा वाला प्रहार, गेंद आउट ऑफ द पार्क, वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए फरार, ये निकलता हुआ बाहुबली के बल्ले से दंडनाता सिक्सर, शानदार सिक्सर, जानदार सिक्सर, व्हाट अ हिट, बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल इस खिलाड़ी की जितनी प्रशंसा की जाए, जितनी चर्चा की जाए उतनी कम होगी, ये दिग्गज खिलाड़ियों की सूची में क्यों शुमार होते हैं, इन्होंने ये चीज को इस ग्राउंड पर आकर जरूर प्रूफ किया है कि ये अपने नाम की छाप कैसे छोड़ते हैं। जीत के लिए मात्र 2 रनों की दरकार, इसी बीच ये गेंद, इस बार एक और बड़ा हिट लगाने की चाहत, गेंद जाती हुई डीप काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर और इसी के साथ इस मैच को जीत दिया है विक्रोलियंस की टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन विक्रोलियंस, चैंपियन बनती हुई विक्रोलियंस 11 विक्रोली। प्रेक्षक तुम्ही कुठे जाऊ नका, अजूनही लक्ष्मीची जी कुपन आहे ती कुपन या ठिकाणी वाटायची शिल्लक आहेत। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे, बिल्कुल थँक्यू सो मच। सबसे पहले तो अमित पाटिल जी, मैं आपका बहुत बहुत आभार प्रकट करूंगा जो आपने हमें इस मंच पर मौका दिया है, उसके लिए मैं आपका बहुत बड़ा आभारी। उसी तरीके से अभिमन्यु स्पोर्ट्स जी चंद्रा का भी हम धन्यवाद मैं जरूर करूंगा, साथ ही साथ यहाँ पर द ग्रेट मराठा जी चंद्रा के जितने भी खिलाड़ी हैं उनका भी मैं धन्यवाद जरूर करूंगा जिन्होंने मुझे इस मंच पर मौका दिया। थैंक यू सो मच। बड़े बड़े दिग्गज कमेंटेटर के साथ मौका मिला है, प्रमोद शेड़के सर, संदीप गावन जी, मनीष सर, ये तीनों दिग्गज कमेंटेटर के साथ में मुझे मौका मिला है, इसके लिए मैं अपना सौभाग्य समझता हूँ। और दोस्तों फिर कहीं ना कहीं आपसे जरूर मुलाकात मेरी होगी। मैं शहजाद शेख आप सभी से इजाजत लेता हुआ फिर मिलेंगे कहीं ना कहीं, जब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू। तर यावेळेस मी प्रमोद शेडगे यांचं देखील मत जाणून घेणार, 2 शब्द तुमच्यासाठी, कारण की तुम्ही 3 दिवस खूपच चांगलं समालोचन आमच्या समोर केलेलं आहे। तर यावेळेस आता एंड केलंय, तर यावेळेस संदीप गावंड आणि मनीष पाटील आमचा, आम्ही दोघं या बक्षीस समारंभाच्याकडे वळणार आहोत। तर सोन्याच्या अंकी संदीप सर कोण पटकावणार आहेत? यस बघूया काय आपल्याकडे माहिती मिळते। तिन्ही संघ
विजेता उपविजेता आणि तृतीय क्रमांक ज्या संघाने पटकावला या तिन्ही संघाचे जे खेळाडू आहेत ते या स्टेजच्या समोर राहतील मित्रांनो. आणि प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका, अजूनही काही लकी कुपन आहे ते लकी कुपन आम्ही या ठिकाणी काढायला सुरुवात करतोय. मनीष लकी कुपन आपण काढायला सुरुवात करूया. ओके ओके चला, आपण आता 15 कुपन शिल्लक आहेत, 15 बक्षीस आहेत, त्याचे आम्ही कुपन्स लगेच खुर्च्यांवर बसा प्लीज. या समोर खुर्च्या आहेत तर खुर्च्यांवर तर सर्वांनी बसायचं आहे. आणखी मी आयोजकांना विनंती करतो ज्या खुर्च्या स्टँड मध्ये आहेत त्या स्टँड मधून इथे समोर खेळून करता त्या खुर्च्या घेऊन या. कुपन आम्ही एक काढलंय, काय पण तुम्ही पण 12 चिटकडे जाऊ. कुपन नंबर 2 4 244 लकी कुपन नंबर लवकर या. घड्याळासाठी चिठ्ठी काढली होती 244 कुपन नंबर 244 फ्राईंग पॅन साठी. आता आम्ही नंबर काढतोय, फ्राईंग पॅन साठी नंबर आहे तो म्हणजे 485 फ्राईंग पॅन साठी 2485 फ्राईंग पॅन साठी 2485 चला लगेच जायचंय. फ्राईंग पॅन साठी 485 हा क्रमांक आहे. त्यानंतर आणि स्ट्रेटनिंग मशीनचा नंबर काढतोय आम्ही. आणि यावेळेस फ्राईंग पॅनचा पारितोषिक आपण पाहू शकतो 485 नंबर एस एक्झॅक्टली.